येत्या 10 मेला आदित्य ठाकरे आणि 14 मे रोजी उद्धव ठाकरे नांदेड दौऱ्यावर येणार आहेत. त्याची तयारी करण्यासाठी नांदेडमध्ये शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली आहे. या बैठकीत दोन्ही नेत्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात येणार असल्याचं नियोजन करण्यात आलंय. मुख्यमंत्री झाल्यापासून उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाच नांदेड दौरा आहे, त्यामुळे हा दौरा संस्मरणीय राहावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचं नियोजन या बैठकीत करण्यात आलंय. आज नांदेड रेस्ट हाऊस इथे शिवसेना नेते आदित्य ठाकरे साहेब यांचा 10 तारखेला आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या मतदारसंघामध्ये आरोग्य उपरुग्णालय दवाखान्याचं भूमिपूजन आहे आणि कासारखेडा इथे आसना ब्रिजचं उद्घाटन आहे, त्याचं पण भूमिपूजन आहे. आणि 14 तारखेला पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या हस्ते हेमंत भाऊ पाटील यांच्या गोदावरी अर्बन बँकेचं मुख्य इमारतीचं उद्घाटन आहे. त्या दोन्ही कार्यक्रमाच्या अनुषंगाने शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली होती नांदेड रेस्ट हाऊस इथं. आणि जिल्ह्यातून सर्व शिवसैनिकांना निमंत्रण आमदार बालाजीराव कल्याणकर आणि खासदार हेमंतभाऊ पाटील यांच्याकडून सर्वांना निमंत्रण दिलेलं आहे. आणि त्या शिवसैनिकांनी आपला दोन्ही नेते नांदेडमध्ये येत असल्यामुळं जंगी स्वागत करून दोन्ही कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आजची बैठक होती. प्रदीप घुगे, स्टार महाराष्ट्र न्यूज, नांदेड.